येशू आपले सेवा नी सुरुवात करस। सैतान ना परीक्षावर विजय हुईसन येशू पवित्र आत्माना सामर्थ्यकन परिपूर्ण हुईसन जटे तो राहत होता गलिलया जागावर परतून। येशू परमेश्वरना वचना शिक्षण देत गैर जागामा जात होता। प्रत्येक जनतेना बारामा चांगलत बोलत होता। येशू तेना धाकल पनाना गाव नाझरेत ले गया। शबादना दिन तो स्तुती करत त्या जागावर गया। तेसनी तिले यशया भविष्यवक्ताना ग्रंथ वाचाले दिद। येशूनी त्या ग्रंथ मधून काही भाग लोकसना समोर वाच। येशूनी वाच परमेश्वरनी तेना आत्मा मले दिल शे। ते येण्यासाठे की गरीबसले चांगली बातमी सांगू, धरीसन लिजालेसले सुटका व अंदासले परदृष्टी ना फायदा होवासाठे व ठेचमा इराईल अशासले सोडायसन धाडो येण्यासाठे घोषणा करू। परमेश्वरनी कृपा प्रसादना वरिसनी घोषणा करू। त्यानंतर येशू खाले बसना प्रत्येक जनतेले निरखीसन देख। तिसले माहित होत की येशूनी वाचल शास्त्र मधला हाऊ तरा ख्रिस्त येशूना बारामा होता। येशूनी सांग हे शास्त्रलेख आज जव तुम्ही ऐकी रायनात पुरो होईल शे, तव सर्व आचार्य करे लागनात हाऊ युसेफना पुत्र शेना त्या म्हणू लागनात। मग येशूनी सांग कोणता भी भविष्यवक्ता आले तेना गाव मा मान नाही भेटत। न एलिया भविष्यवक्ता काय मा इस्रायल देश मा गैरविधवा होतात, पण जव 3.5 वर्ष दुष्काळ पडना तव परमेश्वरने इस्रायल देश मधला विधवासले मदत करासाठी एलियाले नाही धाड, पण दुसरा देश ना विधवासले मदत करासाठी धाड। येशूने पुढे सांग आणि एलिशा भविष्यवक्ताना काय मा इस्रायल देश मा गैर कुष्ठरोगी होतात, पण एलिशाने तेच नामधून कोलेज बरं नाही कर, त्यांनी फक्त नामान नाकुष्ठरोग बरा करा। तो इस्रायल देश ना शत्रुसना सेनापती होता। येशूना भाषण ऐकणारा लोक यहुदी होतात, म्हणून जव तेसने हाय ऐक तेसले गैर रागुना। नाझरेत मधल्या लोकसनी येशूले धरीसन वळत डोंगरना कडावरून फेकीसन तेले मारे टाकासाठे ले गेत, पण येशूनी गर्दी म्हणून रस्ता काढत नाझरेत गावले सोडी दिद। मग येशू गलील मधला जिल्हा मधून प्रवास करत गया व गैर लोक तेनाकडे उनत। तेसनी तेना जोडे गैर आजारी अपंग पांगडे बैरा आणि मुक्का लोकसले लिसन उनत, आणि येशूनी तेसले बरं कर। भूत लागेल असा गैर लोकसले येशू कडे लयामावन। येशूना आज्ञाकन त्या भूत त्या माणूस मधून बाहेर निघी घ्यात व गैरा सभा आराया मारत सांगत होतात तू परमेश्वरना पुरेशे। मोठी गर्दीनी आचार चकित हुईसन परमेश्वरनी स्तुती करी। तव येशूनी 12 शिष्यसनी निवाड करी। तिसले येशूना प्रेषित मनामा उन त्या प्रेषित येशूना संगे प्रवास करत आणि तेनापासून शिकत होतात।